थांबा ग्रिप. संदीप सर पहिल्यांदा एक्सप्लोर करत आहेत खालचा भाग. इथे उतरायचं, इथे उतरवतो तुम्हाला. हा उतरवतो तुम्हाला सर. तुम्ही या, तुम्ही आरामात चढू शकता सर. तिथून खाली त्यांना उतरवतो मी. नाही आमची रासकर सर. आज काळ्या तलावातले गुहा बघूनच राहायचं. काळ्या तलावातले गुहेचा पूर्णपणे शोध लावूनच सोडणार आहेत सर. हळू 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 काय देते सर सोडायला? सर थांबा थांब, कडक आहे सर, विषयच नाही. रानात पाणी पाजलेली माणसं आहे त्यामुळे कळते लगेच चिखल बैल. सर काय गुहा आहे सर? द्या मोबाईल, घ्या. चालू आहे संदीप सर या. भुयारी मार्ग आहे हा. भुयारी मार्ग आपण तलावाच्या खालीच्या बाजूस आहे एकदम पूर्णपणे. अजून गाळ काढण्याचं काम चालू आहे. गाळ काढण्याचं काम चालू आहे सर. काय जम मारताय कसं? पाटकोयर येत आहे माझ्या. तुम्हाला परत मला इथे वरती द्यायला लागेल. इकडून जाता येते. आता नितीन पाटील सर आमचे उतरा की सर. इथून आज जाता येते. आज जाऊया ना सर. तुमच्याकडे माझ्याकडे ते आले. नितीन सर काय ऐकत नाही. मारामुडी सर काय नाही. सुरक्षितता आहे या हिशोबाने म्हणजे त्याची चाहूल घेऊनच आपण उतरत आहे. म्हणजे कोणताही स्टंट करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही. माझे पाऊल दिसते सरांनी इथंच आता जम्प मारली वरून. एक पाच पाच सहा फुटाची जम्प आहे. म्हणजे आम्ही काय एवढे पण फिट नाहोत पण आमच्या फिटनेसचा अंदाज घेऊनच आम्ही वाटचाल करत आहोत. संदीप सर गुहेमध्ये सरांनी मुव्हमेंट चालू केलेली आहे. बघू शकता की ह्या गुहेत इथून एंट्री झाल्यानंतर पुढे जाऊन खाली उतरायचं आहे. खाली उतरायचं आणि त्यात पाणी आहे, चिखल आहे सगळं. ह्या गुहेत खाली उतरायचं आहे ना. म्हणजे पुढे दिसत नाही काय? नाही घेऊन जा. चला बघूया काय. अच्छा बघू शकतो आपण ही गुहा जी आहे इथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. म्हणजे खाली पूर्णपणे गाळ साचलेला आहे. तुम्ही बघू शकता ही जी गुहा आहे ही पाण्यामधली गुहा आहे. म्हणजे एवढे खुशकीचे मार्ग पाणी असताना सुद्धा जर बाहेर पडायचं असेल तर अशा गोष्टींसाठी पूर्णपणे त्यावेळेची दूरदृष्टी, त्या वास्तू उभारताना, तलाव उभारताना. तर आज तर पहिल्यांदाच आमच्या समोर ही दृष्टी म्हणजे ही गोष्ट येत आहे की तलावातून सुद्धा बाहेर पडण्याचे खुशकीचे मार्ग होते. म्हणून मी मगाशीच म्हणालो हा तलावाचा बॉटमचा भाग दिसतोय तुम्हाला. आपण साधारणतः वरून 35 ते 40 फूट खाली आहे सध्या. तर महाराजांची प्रगल्भता आणि दूरदृष्टी फक्त 1 ते 2% आपल्या समोर इथं आपण बघितलेली आहे आजपर्यंत. तर बाकीचा शोध घेणं अजून चालू आहे काम. आणि आज आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत या काळा तलावाच्या बॉटमला. उत्खनन गाळ काढलेला आहे त्यात उतरलेलो आहोत आम्ही. संदीप सरांना इथनच घेतो तिथला व्हिडिओ का त्यांना ते वर ढकला फक्त इथं. आज ट्रीप सफल आजची. थोडं फिटनेस दाखवायला गेला होता सर. सर त्याला वर दाखला सर. त्याशिवाय एक टप्पा पार झालेला आहे वरती जायचा. हा सर तिथं थोडं सावरू ना. घेतो मी. हात द्या फक्त. बरोबर आहे. 60 किलोचा पोतो पाक वरपर्यंत गेलेला आहे. आता या 70 किलोच्या पोत्याच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे. आता या चिखलातून जायचं. हो हो हो. तरी आता अतिशय स्वच्छ असं पाणी बघू शकताय. या तलावामध्ये एकदम लोअर लेवलला उपलब्ध आहे. गाळ उपसाचं काम चालू आहे. एवढा प्रचंड गाळ उपसलेला आहे या क्रेनच्या सहाय्यानं. आणि आज अहो आश्चर्य आणि आमचं भाग्य की
खुशकीचे मार्ग यासा काया तलावातील सर्व शक्य झालेलं आहे. महाराजांना पुन्हा एकदा विनम्र दूरदृष्टीसाठी कोटी महाराजांच्या दूरदृष्टीसाठी कोटी कोटी सलाम. पुन्हा एकदा आमचं मन अक्षरशः आता भारावून आलेलं आहे की आपला राजा होता तो कसा होता, अजून आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच माहीत नाही आहेत. तर अशा बऱ्याच मिस्ट्रीज आहेत रायगडावरती. एक एक त्याचं पान उघडत जाईल, बघूया किती पानं आपल्याला बघायला मिळतात भविष्यामध्ये. आणि शासनाकडून ही तशीच अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं शासनाचा प्रयत्नसुद्धा चालू आहे खूप उत्तमरित्या, हे आपण बघू शकता. धन्यवाद.